राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथे पत्रकारांशी संवाद साधला. आज भुजबळ फार्म येथे पत्रकारांनी मनसे सरकारवर नजर ठेवण्याकरता शॅडो कॅबिनेटची निर्मिती करत आहेत, यावर भुजबळ यांनी प्रत्येकाला शासन काय काम करते यावर नजर ठेवायचा अधिकार सर्वांनाच आहे व सध्या मनसेकडे नगरसेवक आमदार नसल्याने त्यांच्या नेत्यांना राज ठाकरे काम देत आहेत अशी टीका भुजबळ यांनी केली. असं आहे की प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. शासन कुठल्या प्रकारे काम करत आहे, काय त्रुटी आहेत, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे जसं वर्तमानपत्रांना किंवा मीडिया हे जसं शोधते आणि त्याच्यावर बोलते लिहिते, तसं सर्वसामान्य लोकांना अधिकार आहे. सध्या मनसेला जे आहेत त्यांचे आमदार किंवा नगरसेवक वगैरे इथे जास्त काही नाहीत आणि त्यांना आता पुन्हा एकदा जे आहे भरारी घ्यायची आहे, त्यामुळे काही काम जे आहे ते चालू ठेवलं पाहिजे त्यांना. त्याप्रमाणे त्यांनी ते आपलं काम दिलेलं आहे, तर त्यांचं स्वागत आहे. याचबरोबर करोनाविषयी माहिती देताना गर्दी टाळण्याकरता कार्यक्रम व मेळावे पुढे ढकलावे अशी त्यांनी विनंती केली. काही आजार झाल्यास आपल्याकडे यंत्रणा देखील सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. कॅबिनेटमध्ये सुद्धा मंत्रिमंडळात जो अर्धा तास या विषयावर चर्चा झाली आणि सर्व ठिकाणी वेगळे कक्ष जे आहे निर्माण करण्यापासून औषध सामग्री आणि इतर ज्या सगळ्या गोष्टींची सोय करण्यात आलेली आहे असं आरोग्यमंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं. याच्यासाठी अधिक व्हेंटिलेटर्सची गरज आहे, ती सुद्धा ते पर्याप्त आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. साधारणपणे कारण नसताना जास्ती गर्दी करू नये किंवा मोठमोठे जे मेळावे वगैरे आहेत ते शक्यतो पुढे ढकलावेत. सण असतील त्या बाबतीमध्ये सुद्धा याची काळजी घ्यावी, कारण चुकून जर एखाद्याला गर्दीमध्ये झालं असेल आणि तो त्यांच्याबरोबर राहिला असेल बराच वेळ एखाद्या मीटिंगमध्ये जाहीर सभेत कार्यक्रमात, तर तो अनेकांना त्रास होऊ शकतो. आणि म्हणून भारत सरकारनंसुद्धा सांगितलं आणि आम्हीसुद्धा सांगतो आहोत की शक्यतो आता पवारसाहेबांनी कळवणचे आणि चांदूरचे कार्यक्रमसुद्धा जाहीर सभा होत्या त्या त्यांनी रद्द केल्या या कारणासाठी, या करोनासाठी. त्यांनी सांगितलं की पर्सनल लेवलवर भेटून जी काही कामं करायची ती आपण चालू ठेवू, परंतु ह्या ज्या गॅदरिंग्ज आहेत मेळावे आहेत हे या जरा पुढे ढकलूया. आणि मग काय करायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे या संदर्भातल्या सुद्धा सगळ्या गोष्टी वर्तमानपत्रातून येतात, आता टी व्हीवर येतात, समाज माध्यमावर सुद्धा फिरतात आणि आतापर्यंत मला असं वाटतं जागृती म्हणून जे म्हणाल तर फार मोठ्या प्रमाणावर जागृती झालेली आहे. अगदीच खेड्यापाड्यामध्ये मला कल्पना नाही पण शहरांच्या ठिकाणी तर ती जागृती झालेली दिसते. मेडिकल कॉलेज संदर्भात प्रश्न विचारले असता मेडिकल कॉलेज होईल आणि होईलच असं आश्वासन भुजबळ यांनी दिलं. ठीक आहे, मेडिकल कॉलेजचं वगैरे तर ते आम्ही बघू काय करायचं ते, आणि मेडिकल कॉलेज होईल म्हणजे होईल त्याची काही काळजी करू नका. ठीक आहे, आता आताच त्याचे जे आहेत अजून प्लान्स वगैरे सगळे काही बनत आहेत. ठीक आहे, आता आवडतो दुसऱ्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या याच्याद्वारे थोडं होऊ शकतं आणि आमचं याच्यावर काम सुरू आहे. शेतकऱ्यांना सध्या मदत निधी दिला जात आहे, परंतु मदत निधी न मिळालेल्या शेतकऱ्यांचा पुनर्विचार केला जाईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. असं आहे ना की अशा रीतीने जे आहे एक तर धीर सोडता कामा नये आणि इथपर्यंत कोणीही जाऊ नये. शासनाला जेव्हा काम करतं शासन जे आहे ही एका माणसासाठी काही करत नाही, त्याची पॉलिसीच करावी लागते आणि त्या पॉलिसीमध्ये मग किती लोक बसतात, किती पैसे आपल्याला द्यायचे आहेत याचा अभ्यास करूनच ह्या एक एक पॉलिसी येतात. आता त्यांनी पहिल्यांदा 2 लाख रुपयापर्यंतची पॉलिसी आणली, नंतर 2 लाख रुपयाच्या वरती असेल त्याची पॉलिसी आणली, नियमित लोकांसाठी जे काय करायचं त्याची पॉलिसी आणली. असं याच्यामध्ये कोणी काय बसत नसेल तर याचा विचार जो आहे नंतर करता येईल, आपल्याला मांडता येईल, त्याचा काही निर्णय काहीतरी लावता येईल. पण आज सध्या जे आहे मोठ्या प्रमाणात जवळ 15-16 लाख लोकांना आतापर्यंत 9-10 हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि तो म्हणजे मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे हे एक झालं की मग दुसरं तिसरं जे आहे त्याच्यामध्ये सरकार लक्ष घालू शकतं, सगळ्यांना मदत व्हावी अशी अपेक्षा आहे.
शहरात सध्या वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे यांचं प्रमाण वाढलं असल्याने याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता मी स्वतः याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं वचन भुजबळ यांनी दिले. ठीक आहे, मी या संदर्भामध्ये पोलीस प्रमुखांशी बोलतो. येस बँकेबाबत प्रश्न विचारला असता अनेक संस्थांनी आपला निधी हा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवायला पाहिजे, तो तसा न ठेवल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय. मागे सुद्धा ही याची सुद्धा चर्चा मंत्रिमंडळात झाली आणि मंत्रिमंडळात हा विषय निघाला की ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत आपल्या त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमचे जे काही निधी असतील ते राष्ट्रीय बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवा, गव्हर्नमेंटच्या बँकेत ठेवा, ज्याची जबाबदारी गव्हर्नमेंटवर असते. असं असताना सुद्धा अनेक लोकांनी जे आहे तो जो आदेश होता त्या आदेशाचं पालन न करता वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी पैसे ठेवले. कारण हे मी का म्हणतो, त्यावेळेला विचारलं हा अगोदर कळवण्यात आलं का, तर त्यावेळेला सचिवांकडून सांगण्यात आलं की आम्ही अगोदरच सगळ्यांना कळवलं होतं की हे पैसे बँक सगळे पैसे म्हणजे जनरल सांगतो राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपण ठेवा. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.